जय श्रीमान नारायण। खालील दिलेले भाष्य आहे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय चौथा, ज्ञान योग, श्लोक सातवा। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम्। ओम। गीताचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान योग शिकवत आहेत। परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना तू विचारलेला पाचवा प्रश्न म्हणजे, श्री कृष्णा जेव्हा आपली पापे किंवा पुण्य पिकते तेव्हाच आपला जन्म होतो, तुमच्यासाठी हेच आहे का? माझे उत्तर नाही आहे। माझा जन्म तेव्हाच होतो जेव्हा धर्माचा नाश करणारा धोका असतो। धर्म या शब्दाचा अर्थ वेदांमध्ये व्यक्त केलेला आहे आणि जे ज्ञानी लोक ते आचरणात आणतात। क्रूर विचार आणि चारित्र्यहीन असणारे धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करतात। जेव्हा त्यांचे प्रयत्न क्रूरतेच्या शिखरावर पोहोचतात आणि अधार्मिकतेचा उदय होतो, तेव्हा मी त्या अधर्माला त्याच्या खोलवरच्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी जन्म घेतो। धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी फक्त माझ्या संकल्पनेने किंवा इच्छेने अनेक भिन्न रूपे घेतो। अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा यावर जोर देत आहेत की जेव्हा धर्माला धोका असतो तेव्हा ते आपल्या संकल्पनातून किंवा इच्छेतून जन्म घेतात किंवा अवतार घेतात। आपण श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणीचे मनन करूया आणि समजून घेऊया की ते धर्माचा नाश करणाऱ्यांना मारण्यासाठीच अवतार घेतात। म्हणून आपण सर्वांनी धर्माचा नाश करू नये आणि अधर्माच्या मार्गावर चालू नये। जे सत्मार्गाचे एकनिष्ठ अनुयायी आहेत त्यांना आनंद देण्यासाठी परमात्मा अवतरतात हेही आपण लक्षात ठेवूया। परमात्म्यांची शिकवण मनात ठेवून आपण सर्वांनी सत्मार्गाचा अवलंब करूया आणि परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगूया। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। ओम। श्रीमद् भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिले आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात, मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन। श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन। म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत। परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू। परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही। ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन। अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत। आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया। जय श्रीमान नारायणा। ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन। हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती
तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन। हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन। हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे। श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो। हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात, मी यापुढे शोक करणार नाही। हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे। मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो। हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस। मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत। हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन, तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन। श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू, हीच एक महान पूजा आहे। श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव। श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम्। ओम। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। ओम। श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव। सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्रीमन्नारायण। जय श्रीमन्नारायण। सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात। हे साध्य करण्यासाठी दररोज एक मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया। नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा। तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल। PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे। या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात। प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते। जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात। दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो। म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा। जय श्रीमन नारायणा।